पंकजाताई नेहमीच बोलतात, करत काहीच नाही. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. काल पंकजाताईंचा देखील दसरा मेळा झाला आणि त्यांनी सरकारला इशारा दिलेला आहे, त्यांच्या पक्षाला देखील इशारा दिलेला आहे आणि लढण्याची भाषा त्यांनी केलेली. पंकजाताई नेहमीच बोलतात, करत काहीच नाही. प्रत्येक मेळ्यात त्यांनी असा इशारा दिला मागच्या 4 वर्षांनी. सरकारला दिला, याला दिला, त्याला दिला, त्यांचाच पक्ष ते जाऊन बोलू शकतात ना, त्याला जाहीर सभेतून काय इशारा द्यायची गरज आहे. नेहमीच बोलत असतात, त्यांचा तो व्यक्तिगत राजकीय त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहे असं मला वाटतं. मुख्यमंत्री महाराजांची शपथ घेऊन आरक्षण देणार असल्याचा शब्द देत आहेत, मात्र शिवतारे असं सांगतात की जारंगींची मागणी आहे ही बेसलेस आहे. हे पहा, मुख्यमंत्री छत्रपती शिवरायांची शपथ घेत असतील, परंतु नारायण राणे साहेब काय बोलतायत, रामदासभाई कदम काय बोलतात, हे कोणाचे आहेत, कोणाशी कनेक्टेड आहेत, शिवतारे काय बोलतात, हे कोणाशी कनेक्टेड आहेत, एक भूमिका आपण मांडायची ना, आपलीच पिल्ले इकडून सोडायची. मी आत्ता सांगितलं ना, आपलीच पिलावळ इकडून सोडायची, त्यांना दुसऱ्या भूमिका मांडायला लावायची आणि आपण भूमिका अशी मांडायची, म्हणायचं माझी तर तयारी आहे पण असं असं आहे. आणि म्हणून हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू आहे. भारतीय जनता पार्टीतलं केंद्रातलं सरकार ज्या वेळेस ठरवेल त्याच वेळेस मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल, त्याच्यासाठी एक महाराष्ट्रातून उठाव होण्याची आवश्यकता आहे. मला असं वाटतं आता हा उठाव महाराष्ट्रातून झालेला आहे, येणाऱ्या काळात आता हा शांततेत उठाव चालू आहे, याचं एकत्रित स्वरूप गावागावात या अखंड महाराष्ट्रात दिसतं आहे. आणि निश्चित येणाऱ्या काळात याचं उठावात ज्यावेळेस रूपांतर होईल तेव्हाच केंद्र सरकारला या उठावासमोर झुकावं लागेल. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.